एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या आमच्या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता वेळ झाली कृषीविषयक कार्यक्रमाची. तेव्हा केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात येणारा कार्यक्रम ऐकूया, किसान वाणी. मंडळी, किसानवाणी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सायली चौधरीचा आणि जयश्री पाटीलचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी जगत या अंतर्गत प्रश्नमंजुषेमधला आजचा प्रश्न जाणून घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करूया. आजचा प्रश्न आहे, शेळ्या मेंढ्यांमधील आंत्रविषाराची लक्षणं कोणती? मंडळी, प्रश्न पुन्हा एकदा ऐका. शेळ्या मेंढ्यांमधील आंत्रविषाराची लक्षणं कोणती? या प्रश्नाच्या उत्तराचा तुम्ही विचार करून ठेवा. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही या प्रश्नाचं नेहमीप्रमाणे तुम्हाला उत्तर देणारच आहोत. शेतकरी बांधवांनो, थोडं इकडे लक्ष द्या. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या या योजना आहेत. काही योजनांची आपण आज माहिती करून घेऊया. गोड्या पाण्यातील मत्स्य बीज उत्पादन केंद्राची स्थापना, PMMSY अंतर्गत प्रकल्प किंमत 30 लाख. या योजनेची उद्दिष्ट काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. राज्यातील मत्स्य बीजाची तूट भरून काढणं आणि स्थानिक मत्स्य संवर्धकांना सहजरित्या मत्स्य बीज उपलब्ध करून देणं. या योजनेचे काही निकष, अटी आणि शर्ती अशा आहेत. तांत्रिक आर्थिक तपशिलांसह प्रकल्प अहवाल DPR, नंतर जागेचा 7/12 नकाशा, नोंदणीकृत भाडपट्टी करार कमीत कमी 10 वर्षे असावा, मत्स्य बीज उत्पादनाचं ज्ञान प्रशिक्षण असणं आवश्यक, लाभार्थी हिस्स्याकरता बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देणार असल्याचं बँकेचं पत्र किंवा स्वतः गुंतवणूक करणार असल्याचं स्वघोषणापत्र. मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद उत्पादन क्षमतेच्या अनुषंगानं उत्पादन घेणं बंधनकारक, संबंधित जिल्ह्यातील अर्जदारास प्राधान्य, लाभार्थी विहित कालावधीत प्रकल्प पूर्ण करेल, प्रकल्प पूर्ण न झाल्यास 12% व्याजदरानं अनुदानाची सर्व रक्कम परत करेल, असं हमीपत्र आवश्यक. आता मत्स्य खाद्य कारखाना या योजनेविषयी आपण माहिती करून घेऊया. यामध्ये 3 प्रकार आहेत, लघु, मध्यम आणि मोठा. तर आता PMMSY अंतर्गत प्रकल्प किंमत 1 लाखामध्ये अशी आहे, लघु 30, मध्यम 100, मोठा 200. या योजनेची उद्दिष्ट काय आहेत ते बघूया. राज्यात होणाऱ्या मत्स्य उत्पादनाच्या अनुषंगानं स्थानिक स्तरावर मत्स्य खाद्य उपलब्ध करून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. या योजनेचे निकष, अटी आणि शर्ती अशा आहेत. तांत्रिक आर्थिक तपशिलांसह प्रकल्प अहवाल DPR, यानंतर जागेचा 7/12 नकाशा, नोंदणीकृत भाडपट्टी करार कमीत कमी 10 वर्षे असावा, मत्स्य खाद्य निर्मितीचं ज्ञान प्रशिक्षण असणं आवश्यक, लाभार्थी हिस्स्याकरता बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देणार असल्याचं बँकेचं पत्र किंवा स्वतः गुंतवणूक करणार असल्याचं स्वघोषणापत्र. मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद उत्पादन क्षमतेच्या अनुषंगानं उत्पादन घेणं बंधनकारक, संबंधित जिल्ह्यातील अर्जदारास प्राधान्य, लाभार्थी विहित कालावधीत प्रकल्प पूर्ण करेल, प्रकल्प पूर्ण न झाल्यास 12% व्याजदरानं अनुदानाची सर्व रक्कम परत करेल, असं हमीपत्र आवश्यक. मंडळी, आज आहे सोमवार आणि सोमवारी आपण कृषी संवाद या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो. शेतकरी बंधू भगिनींनो, 15 फेब्रुवारी हा रेडिओ किसान दिन म्हणून आपण साजरा केला होता, कारण
15 फेब्रुवारी याच दिवशी पहिल्यांदा भारतभरातील आकाशवाणी केंद्रावरून किसानवाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. याच निमित्तानं आपण असुर्ले पोर्ले इथं ऊस पीक परिसंवादाचं आयोजन केलं होतं. यामध्ये आपल्याबरोबर सहभागी होते प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात रामेती, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात इफको आणि दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड असुर्ले पोर्ले. तर मंडळी, यांच्या संयुक्त विद्यमानं आपण ऊस पीक परिसंवादाचं आयोजन केलं होतं. तर या परिसंवादामध्ये झालेल्या एकरी 100 टन ऊस उत्पादन याविषयी सुरेश माने पाटील यांच्या भाषणाचा पहिला भाग आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया. मित्रो, शेती अनेक वर्ष आपण करतो, ऊसही करतो, शेतकरी मेळावे बघितले असतील, पण एवढ्या वर्षानंतर शेती केल्यानंतर प्रशिक्षण घेऊन माहिती घेऊन शेती करणं आवश्यक आहे का, हा बराच वेळा प्रश्न लोकांच्या मनामध्ये पडतो आणि गरज वाटत नाही, कारण पेरल्यानंतर उगवतं, उगवल्यानंतर काहीतरी येतं आणि आलेलं कारखान्याला जातं आणि त्यातनं 4 पैसे मिळतात. पण आपण हिशोब न ठेवत असल्याकारणानं मिळालेलं बरोबर मिळतं आहे का, पाहिजे तेवढं मिळतं आहे का, आवश्यक तेवढं मिळतं आहे का, गुंतवणुकीच्या परतावा पाहिजे तेवढा मिळतो का, अशा स्वरूपात कधीच गणित आपण केलेलं नाही. आपण फक्त जगत गेलो, पेरत गेलो, उगवत गेलो, पण पुढचं जे हिशोब आहे ही गोष्टी न केल्यामुळं, कागदावर न मांडल्यामुळं आपलं जे चाललं आहे ते बरोबर आहे का चूक आहे कधीच कळत नाही. आणि ह्याचाच उद्देश आहे की शेतीमध्ये बऱ्याच वेळा एक छोटा आपण प्रयोग करू इथं, आता योगायोगानं बऱ्याच वेळा आपण बसलो, आपला सर्वांचा उजवा हात आहे, आपला सर्वांचा उजवा हात उजव्या बाजूला घ्या आणि त्याचं मधलं जे बोट आहे मधलं बोट हळूवारपणे आपापल्या हनवटीला लावायचं आहे. हनवटीला लावलं का, लावलं का, हनवट कुठं आहे? जे शरीर आपण 5-50 वर्ष 25 वर्ष आपल्या बरोबर वागतो त्या शरीराची आपल्याला ओळख असताना देखील आपण फक्त कुणाचं तर बघतो आणि त्या पद्धतीने आपण शेती करतो. आईचं बघून मुलगी करते, बाबाचं बघून मुलगा करतो, सासूचं बघून सून करते, असं पद्धतीनं शेती चालली. ती बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे एखाद्या शाळेच्या पोरग्याला दप्तर न घेता बोर्डाची परीक्षा द्यायला लावणं हा जेवढा एक वाईट परिणाम आहे तेवढाच गोष्ट आपण शेतामध्ये प्रयोग करतो. मला जे वाटतं आहे ते सर्व ज्ञान अशा पद्धतीने आपण काम करतो. शेती करत असताना 2 प्रकारचे निविष्ट लागतात, ज्याला आपण इनपुट म्हणतो. एक आहे मटेरियल इनपुट, बियाणं असेल, खतं असेल, कीटकनाशक असतील, जे काही साधनं असतील, अवजारं असतील, हे सगळ्यांना मान्य आहेत आणि ते थोड्याफार प्रकारांना प्रत्येकाला मिळतात आणि ते मिळवून शेतकरी शेती करतो. पण हे सर्व वापरायची जी ज्याला आपण ज्ञान म्हणू, नॉलेज म्हणू, ते मात्र कोण घेण्यासाठी तडफडत नाही. एक तर मटेरियल इनपुट आणि दुसरं आहे ते नॉलेज इनपुट. नॉलेज इनपुटमुळं प्रत्येक गोष्ट आपण जो प्रत्येक 1-1 रुपये खर्च करतो त्याचा आउटपुट वाढत असतं. आपण जो मजूर म्हणून काम करत असतो किंवा श्रम म्हणून व्यथित करत असतो त्या प्रत्येक श्रमामागं जे आउटपुट आहे ते वाढत असतं आणि त्याचबरोबर आपण गुंतवणूक केलेल्या 1-1 रुपया ते देखील वाढत असतो. आज बऱ्याच ठिकाणी बघितलं तर 1 कोटी रुपयाचा फायदा होणारा कारखानादार गेल्या वर्षीपेक्षा 1 रुपयानं रॉ मटेरियल कसं कमी मिळेल आणि गेल्या वर्षीपेक्षा 1 रुपयानं ज्यादा पक्का माल कसा विकला जाईल हा जर प्रयत्न करत असेल तर आम्ही 1 लाख रुपयाची कर्ज असताना थोडंसं भानावर येऊन थोडंसं गंभीर होऊन शेतीकडे बघणं आवश्यक आहे. आणि त्याच उद्देशाने आजचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रमासाठी सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शक म्हणून माननीय सुरेश माने पाटील साहेब उपस्थित आहेत. महाराष्ट्राबरोबरच बाहेरच्या राज्यामध्ये देखील मार्गदर्शन करत आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे की कोल्हापूर जिल्ह्याची उत्पादकता 100 टनाच्या आत आहे आणि हेक्टरी 100 टनाच्या आत आणि अनेक शेतकरी आहेत जिल्ह्यामध्येच आहेत की जे हजारो शेतकरी ज्यांची उत्पादकता आहे 125 ते 150 टन पर एकर आहे. शो जो फरक आहे म्हणजे आपल्या भागातल्या 100 टनाच्या आत 1 हेक्टरमध्ये म्हणजे 35 ते 40 टन 30 ते 40 टन गगनवाड्यात बघितलं तर हेक्टरी 55 टन उत्पादकता आहे आणि एकीकडे 155 टन उत्पादन करणारा शेतकरी आहे. हे दोन्ही फरक फक्त हवामानाचे फरक आहेत का? तर हा सगळ्यात मोठा फरक आहे तो ज्ञानाचा आहे, माहितीचा आहे, तंत्रज्ञानाचं आहे. आणि तंत्रज्ञान हे जोपर्यंत आपण इनपुट मानत नाही, शेतीमध्ये गरजेचं मानत नाही, तोपर्यंत आपण बदल करू शकत नाही. माझी कळकळीची विनंती आहे, आगामी 1-2 ते 3 तास कार्य फक्त माने पाटील साहेब बोलणार आहेत. प्रत्येक जे मान्यवर आहेत ते 5-5 मिनटं बोलतील आणि पूर्ण 2.5 ते 3 तास माने पाटील साहेबांवर बोलतील. जे आपण आयुष्यभर 55-60 वर्ष जे कष्ट करतो, जे आपण गुंतवतो, गुंतवणूक करतो आणि जे श्रम करतो त्याला दिशा देण्यासाठी किमान 8-3 तास आपण राखून ठेवावेत अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण गोष्ट आहे की आपण प्रत्येक वेळी गोष्ट गांभीर्याने घेत नाही. काम असतं तेवढं ठीक आहे, पण कधी कामं करत करत करायच्या नादात आपण जे शेतामध्ये अज्ञान पिकवतो त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपलं आर्थिक नुकसान करून घेतो. तर माझी कळकळीची विनंती आहे, मी प्रास्ताविकमध्ये जास्त न वेळ घालवता
मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि माननीय साहेबांचं या कार्यक्रमास आम्ही दिलेल्या विनंतीस मान देऊन आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. आपल्या सर्वांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि या सगळ्यांचे आकाशवाणी, रामेती, इफको आणि त्याचबरोबर डालमिया शुगर या सर्वांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलात तर पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. प्रगतशील शेतकरी मित्रांनो, मी आपल्यासमोर एकरी 100 टन ऊस उत्पादन कसं घ्यावं याविषयी बोलण्यासाठी उभा आहे. ज्या ठिकाणी आपला हा कारखाना उभा आहे या परिसरामधले जे शेतकरी या ठिकाणी जे उपस्थित आहेत, या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती पाहता, पाऊस पाहता, नदीचं बुडक्षेत्र पाहता, आजचं जे आमचं ऊसाचं उत्पादन आहे एका एकरमध्ये 25 टन, 30 टन, 35 टन, हे ऊसाचं उत्पादन आम्हाला कशा पद्धतीनं वाढवता येईल, जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन कसं घेता येईल याविषयीचं मार्गदर्शनपर कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये 238 साखर कारखाने आहेत आणि या 238 साखर कारखान्यापैकी दरवर्षी साधारणपणे 180-190 आसपास साखर कारखाने चालू असतात आणि या कारखान्यावरचा ऊस ज्यावेळी गाळप केला जातो एकूण क्षेत्र किती आहे याची मांडणी केली जाते आणि त्यावेळी असं दिसून येतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षापासूनची आकडेवारी जर आपण तपासली तर आपल्या राज्याचं एकरी ऊसाचं उत्पादन 34 टन प्रति एकर एवढं राहिलेलं आहे. महाराष्ट्राचं ऊसाचं उत्पादन एका बाजूला 34 टन 35 टन आहे, दुसरीकडे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नावाची जी संस्था पुण्यामध्ये उभी आहे, महाराष्ट्रामधील सहकारी साखर कारखाने आणि प्रायव्हेट कारखाने याच्या माध्यमातून उभा राहिलेली ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नावाच्या संस्थेमध्ये दरवर्षी साधारण 25 डिसेंबरच्या आसपास ऊस भूषण पुरस्कार दिला जातो आणि गेल्या 15 ते 20 वर्षामधील ऊस भूषण पुरस्कार शेतकऱ्यांची नावं जर आपण तपासली तर आपल्याला असं लक्षात येईल की लागणीच्या ऊसामध्ये एका एकरमध्ये 115-120 टनापासून एकरी 150 टनापर्यंत ज्याने ऊसाचं उत्पादन काढलेलं आहे त्यांना ऊस भूषण पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. खोडव्यामध्ये एका एकरमध्ये 115 टनापासून 122 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस भूषण पुरस्कारानं सन्मानित केलेला. एकीकडे महाराष्ट्रामधला शेतकरी निघालेला एकरामध्ये 150 टन उत्पादन काढण्यासाठी 200 टनाकडे स्वप्न पाहत आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्र राज्याचं सरासरी एकरी ऊसाचं उत्पादन हे 34 टन, ही बाब काय फारशी समाधानकारक नाही. यासाठी महाराष्ट्रामधले 4 कृषी विद्यापीठं प्रयत्न करत आहेत. प्रत्येक जिल्ह्याला असणारे कृषी विज्ञान केंद्र असेल, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग असेल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल किंवा मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव असेल, या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत की एकरी शेतकऱ्याचं ऊसाचं उत्पादन वाढलं पाहिजे. पण शेतकरी बांधवांनो, थोडंसं खेदाची बाब म्हटलं तर वावगं ठरणार नाही, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अजून तंत्रज्ञान पोचलं नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजही आमच्या शेतकऱ्यांना ऊस कसा लावावा हे जर ऐकावं लागत असेल गेल्या 50 वर्षापासून, याचा अर्थ असा आहे की आम्ही तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचवू शकलो नाही आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं एकरी ऊसाचं उत्पादन वाढलं नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आम्ही शेतामध्ये जी खतं टाकतो त्याला शास्त्रीय भाषेमध्ये ज्याला आम्ही इनपुट म्हणतो, पण ज्ञानाचं इनपुट देण्याच्या कामामध्ये कुठंतरी आम्ही कमी पडलो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं, आमचं एकरी ऊसाचं उत्पादन जे 34 टन 35 टन आहे सरासरी महाराष्ट्राची आहे, आपल्या कारखान्याचं ऊसाचं उत्पादन 25 टन 30 टन जे सरासरी एकरी आहे, यामध्ये ऊसाचं वाढ करण्यासाठी भरपूर मोठा वाव आहे. म्हणून इथून पुढं मी तुमच्यासमोर जे काय बोलणार आहे ते आपल्याला जे रुचेल, जे समजेल, जे पचेल, जे आपल्याला घेता येण्यासारखं आहे ते त्या तंत्रज्ञान आपण स्वीकारावं आणि याचा उपयोग आपल्या ऊस शेतीमध्ये करण्याचा प्रयत्न करावा. शेतकरी बांधवांनो, गेल्या 21 वर्षामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जे काही शिकायला मिळालं, गेल्या 5 वर्षामध्ये उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, या राज्यामध्ये जे काही जवळून शेती पाहता आली, या घेतलेल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर मी आपल्याला देण्यासाठी करणार आहे. जे काही मला गेल्या 27 वर्षामध्ये शिकायला मिळालं ते सगळं ज्ञान आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. या ज्ञानाचा उपयोग आपल्या ऊस शेतीमध्ये आपण करावा आणि एकरी ऊसाचं उत्पादन वाढवावं. शेतकरी बांधवांनो, व्याख्यानाला सुरुवात करत असताना मी नेहमी प्रत्येक वेळी भाषणामध्ये, व्याख्यानामध्ये चांगल्या प्रगतशील शेतकऱ्यांची उदाहरणं देत असतो.
आपला जो हायवे आहे पुण्यापासून सातारा, साताऱ्यापासून कराड, कराडपासून कोल्हापूर, कोल्हापूरपासून पुढे कागल बेळगावला जाणारा जो हायवे आहे, या हायवेच्या पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आणि या पश्चिम भागामध्ये ऊसाचं उत्पादन वाढवत असताना आमच्या शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं। म्हणून पश्चिम भागामध्ये हायवेच्या पश्चिम भागामध्ये ज्यांनी ऊसाचं उत्पादन चांगलं काढलेलं आहे अशा काही निवडक शेतकऱ्यांची उदाहरणं मी पहिल्यांदा आपल्यासमोर सांगणार आहे। माझी विनंती आहे की आपण भविष्यामध्ये अशा शेतकऱ्यांच्या शेताला भेटी द्याव्यात जेणेकरून आपल्याला अशा शेतकऱ्यांच्याकडून काही शिकता येईल। गेली 3 वर्ष मी ओलम ॲग्रो अर्थात आपला जुना कारखाना हेमराजच्या माध्यमातून गेली 3 वर्ष आजरा, चंदगड आणि गडइंग्लज परिसरामध्ये मी काम करत आहे। चंदगड तालुक्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की साधारणपणे 4000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो। त्या ठिकाणचे 2-3 शेतकऱ्यांची उदाहरणं मला सांगायची आहे। चंदगड तालुक्यामध्ये तुर्केवाडी नावाचं एक गाव आहे, महादेव नेवगिरे नावाचे एक शेतकरी आहेत, 10001 ऊसाची जात, 9905 ऊसाची जात, 8032 ऊसाची जात, त्यातल्या त्यात या शेतकऱ्याचं 10001 या जातीवरती खूप प्रेम आहे। या शेतकऱ्याचं सरासरी 6 एकराचं ॲव्हरेज ज्या ठिकाणी 4000 मिलीमीटरपेक्षा जास्त पडतो अशा ठिकाणी या शेतकऱ्याचं ॲव्हरेज आहे। 77 टन एकरी या शेतकऱ्याचा ॲव्हरेज आहे। ज्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो त्या ठिकाणचं मी उदाहरण सांगतोय। आपल्याला कल्पना आहे 10001 जात आम्ही का निवडली नाही, कारण हा ऊस लोळतो आणि ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी लोळणारा ऊस आम्हाला शेतकऱ्यांना आवडत नाही। मला पण माहित आहे, चंदगडमध्ये पाहिलेलं आहे, आजऱ्यामध्ये पाहिलेलं आहे, आपल्याला 9905 ही ऊसाची जात खूप आवडते कारण ती लोळत नाही। मग 9905ला काय आज पर्याय आहेत का याच्यावरती सुद्धा चर्चा होणार आहे। जसं तुर्केवाडीच्या महादेव नेवगिऱ्याने एकरामध्ये 6 एकराचं सरासरी ॲव्हरेज 77 टन काढलं, तसं चंदगड शहराला लागून रवी देशपांडे नावाचे एक शेतकरी आहेत, 31-02 तुमच्या भाषेमध्ये 31-02 आणि आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये VSI 03-102 या जातीची लागवड करून लागणीमध्ये 79 टनाचं ऊसाचं उत्पादन आणि लागण खोडवा आणि निडवा 10-12 एकराचं सरासरी ॲव्हरेज 60 टन ऊसाचं उत्पादन काढणारा शेतकरी मी माझ्या डोळ्यानं बघितला आहे। ज्या ठिकाणी 4000-5000 मिलीमीटर पाऊस पडतो त्या ठिकाणचं मी उदाहरण सांगतोय। आपल्याला कल्पना आहे गडइंग्लजला सुद्धा मोठा पाऊस आहे, थोडंसं जिथं पावसाचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी थोडा ऊस लागवडीच्या पद्धतीमध्ये आम्ही बदल केला आणि गडइंग्लजच्या शेजारी संकेश्वरच्या अलीकडे हिटणी नावाचं एक गाव आहे, पहिल्याच वर्षी 1 शेतकरी 109 टन, दुसरा शेतकरी 99 टन, तिसरा शेतकरी 94 टन, 92 टन, 83 टन, 80 टनाच्या पुढं एकाच गावामध्ये आज जवळजवळ 7-8 शेतकरी आहेत। केवळ त्या शेतकऱ्यांनी नवीन काहीतरी स्वीकारलं, शेतामध्ये तंत्रज्ञान उतरवण्याचा प्रयत्न केला, म्हणून आज हे शेतकरी 80-85-90-100 टनापर्यंत पोहोचलेले आहेत। असंच एक उदाहरण मला सांगायचं आहे, कागल तालुक्यामध्ये नानीबाई चिखली नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये राजेंद्र नुल्ले नावाचे एक शेतकरी आहेत, लागणीमध्ये 8032 जातीमध्ये 97 टन एकरी ऊसाचं उत्पादन काढतात आणि 10-15 एकराचं ॲव्हरेज ऊसाची जात, कोश 8032, सरीमधलं अंतर 5.5 फूट आणि 10-15 एकराचं ॲव्हरेज या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 85 टनाच्या आसपास एकरी ऊसाचा ॲव्हरेज आहे। कागल तालुक्यामध्ये अनूर नावाचं एक गाव आहे, रावसाहेब मुरगुंडे नावाचे एक शेतकरी आहेत, केळीमध्ये 1 एकरी 48 टन आणि ऊसामध्ये 1 एकरी 90 टन ऊसाचं उत्पादन काढतात, ऊसाची जात आहे 8032। शेतकरी बांधवानो, हायवेच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सुद्धा 1 एकरी गुंठ्याला 1.5 टन, गुंठ्याला 2 टन, गुंठ्याला 2.5 टन काढणारे शेतकरी आहेत। एक आता मी थोडंसं हायवेच्या दिशेनं म्हणा किंवा हायवेच्या पूर्व भागामध्ये थोडंसं जाण्याचा प्रयत्न करतो, त्या ठिकाणचं तंत्रज्ञान जे काही घेता येण्यासारखं आहे ते घेण्याचा आपण प्रयत्न करूया। शेतकरी बांधवानो, हायवेला लागल्यानंतर वारणा नदी सोडल्यानंतर वाटेमध्ये आपल्याला तांदूळवाडी नावाचं गाव आहे, या तांदूळवाडी गावामध्ये आनंदराव पाटील नावाचे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 265 या जातीमध्ये 1 एकरमध्ये 142 टन आणि 8032 या जातीमध्ये 1 एकरामध्ये 150 टन ऊसाचं उत्पादन या शेतकऱ्यांनी काढलेलं आहे। केळीमध्ये 45 टन केळी, हळदीमध्ये 1 एकरी 40 क्विंटल हळद आणि ऊसामध्ये 150 टनापर्यंत पोहोचलेला शेतकरी आनंदराव पाटील, गावाचं नाव तांदूळवाडी, आपल्यापासून जवळचे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना आपण भेट देण्याची गरज आहे। इस्लामपूरच्या पलीकडे आपण जर गेल्यानंतर बघितलं 1 एकरमध्ये 100 टन, 125 टन, 150 टन काढणारे भरपूर शेतकरी सापडतात। पावसाचं प्रमाण कमी आहे, 8 साली ऊसाची लागण जास्त आहे। तुम्हाला जर बघायला शेती जायचं असेल
तर वाळवा तालुक्यामध्ये दुधारी नावाचं एक गाव आहे, अमोल लकेसर नावाचा एक शेतकरी आहे, वय वर्ष 32 आहे, गेली 7 वर्ष झाले एकरी 100 टनाच्या फळे उत्पादन आहे, उसाची जात असते कोश 80-32, सरीतलं अंतर असतं 4.5 फूट, एक डोळा पद्धतीची लागण असते 2.25 फुटावर, आणि सातत्य आहे एकरी 100 टनाच्या फळे उत्पादन। अर्थात या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामधले मुद्दे आम्हाला घेता येणार नाहीत, मी सविस्तर बोलणार आहे। थोडंसं आपण दुष्काळी भागामध्ये जाऊ, सांगली जिल्ह्यामध्ये निम्मे तालुके दुष्काळे आहेत। आता त्या ठिकाणी ताकारे महिषाळ योजनेचं पाणी आलेलं आहे, टेंबू योजनेचं पाणी आलेलं आहे। आपल्याला खऱ्या अर्थानं शेती बघायला जायचं असेल तर कडेगाव तालुक्यामध्ये विटा शहराच्या बाजूला 7 किलोमीटर अंतरावरती संजय कदम नावाचे एक शेतकरी आहेत, नेटाफेमचं ड्रीप आहे। या शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये 2 शब्द नेहमी असतात, साहेब मी थेंबा थेंबानं पाणी देतो आणि दररोज ग्रॅमनं खतं देतो। सरीमधलं अंतर 6 फूट आहे, उसाची जात 80-32 आहे, 2 फुटावरती रोपाची लागण असते, 4 महिन्यापर्यंत सिंगल लॅटरल सरीमध्ये आणि 4 महिन्यानंतर उसाच्या दोन्ही बाजूला लॅटरल ठिबकची नळी। ऊस तोडण्यापूर्वी 3 ते 4 महिने अगोदरपर्यंत दररोज ग्रॅमनं खतं देणारा शेतकरी, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये आम्ही म्हणतो ॲटोमॅटिक ड्रीप इरिगेशन नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करणारा हा शेतकरी, 17 एकर ऊस लावला। तुम्हाला सांगितल्यानंतर आश्चर्य वाटेल, सरीमध्ये टिपरं ठेवल्यानंतर टिपरावर माती झाकण्यासाठी सुद्धा व्यवस्थित माती नाही, अशा रानामध्ये 17 एकरामध्ये सरासरी ॲव्हरेज काढलं एकरी 117 टन, गेल्या वर्षी 5 एकराचा ॲव्हरेज काढलं एकरी 133 टन, आणि चालू वर्षी 1.6 एकराचा प्लॉट होता, 150 टनाचं टार्गेट होतं 1 एकरमध्ये। त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 3 एकर ऊस तुटलेला आहे, 3 एकर बाकी आहे, एकरी 136 टन ऊसाचं उत्पादन निघालेलं आहे। ऊसाची जात कोश 80-32। एकरी 100 टन ऊस उत्पादन याविषयी सुरेश माने पाटील यांच्या भाषणाचा पहिला भाग आज आपण ऐकला। मंडळी, आता वेळ झालेले हे आजच्या कृषीविषयक प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचे। आज आम्ही आपल्याला विचारलं होतं, शेळ्या मेंढ्यांमधील आंत्रविषाराची लक्षणं कोणती, आणि या प्रश्नाचं उत्तर असं आहे, आंत्रविषाराच्या दीर्घकालीन स्वरूपात शेळ्या मेंढ्या वारंवार आजारी पडतात, त्यांना पातळ हगवण लागते, त्या सुस्त आणि मरतुकड्या दिसतात, त्यांचं वजनसुद्धा कमी व्हायला लागतं, चारा खाणं बंद करतात, त्याचबरोबर त्यांचं रवंथ करणंसुद्धा बंद होतं, त्यामुळे पोटफुगी होते आणि पोटात दुखत असल्यानं शेळ्या मेंढ्या वारंवार पोटाला लाथा मारायला लागतात। रोगाची तीव्रता जर वाढली तर शेळ्या मेंढ्यांचं शारीरिक तापमान वाढतं, त्या सुस्तपणे जमिनीवर पडून राहतात आणि 3 ते 4 दिवसात मृत्यूमुखी पडण्याची शक्यता असते। तर मंडळी, ही लक्षणं वेळीच समजून घेऊन आपण त्यांच्यावरती पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं उपचार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे। मंडळी, आता जाणून घेऊया उद्याचे कृषीविषयक कार्यक्रम। उद्या सकाळी कृषी वार्ता यामध्ये आपण ऐकू शकाल बांबू लागवड याविषयी माहिती, आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता हॅलो किसान या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी यांनी शेतकऱ्यांच्या फोनवरून विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरं। विषय आहे ऊस लागवड। तेव्हा आकाशवाणीच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या। मंडळी, आता निरोप द्या, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता। तोपर्यंत जयश्री पाटीलचा आणि सायली चौधरीचा नमस्कार। योगाची वेदवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी, किसानवाणी 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 किसानवाणी। केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर करण्यात आलेला किसानवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला। श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित करण्यात आला होता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून।